नमस्कार मित्रांनो, मी आकाश शेलमुले, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंगमध्ये। ठीक आहे, आपण इथे ZP भरतीविषयी बोलणार आहोत। ओके, जिल्हा परिषद भरतीविषयी। ओके, आणि डिस्ट्रिक्ट कुठली घेणार आहोत? जिल्हा परिषद चंद्रपूर। ओके, याच्यामध्ये गट क अंतर्गत जे जागा भरण्यात येतील त्याच्याविषयी जाणून घेणार आहोत। ठीक आहे, तर यात बघूया आपण। ऑनलाईन फॉर्म आपण कधीपासून भरू शकतो? ऑनलाईन फॉर्म भरणं आजपासून सुरू झालेलं आहे। 25 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। पैसेसुद्धा, परीक्षा शुल्कसुद्धा 25 ऑगस्टपर्यंत भरू शकता। आणि तुम्हाला हॉल कार्ड, परीक्षा देण्याचं जे हॉल कार्ड या ID कार्ड परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला ह्या वेबसाईटवर भेटणार आहे। ओके, www.zpchandrapur.co.in ह्या वेबसाईटवर तुम्हाला मिळेल। ॲडव्हर्टाईजमेंटसुद्धा तुम्हाला, ही डिटेल ॲडव्हर्टाईजमेंट तुम्हाला zpchandrapur.co.inवर तुम्हाला मिळेल। ओके, परीक्षा शुल्क किती? आता बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 1000 रुपये लागतील। मागासवर्गीय म्हणजे OBC, SC, ST, ओके, सगळ्या ज्या कॅटेगरी त्यांना 900 रुपये, अनाथांना 900 रुपये, माजी सैनिकांना शुल्क माफ राहील। ओके, आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ओके, आणि त्याच्या परीक्षा भरल्यानंतर जे ऑनलाईन जे पावती भेटेल तुम्हाला, ती तुम्ही सांभाळून ठेवायचं। कारण ऑनलाईन ज्यावेळी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल, DC होईल या DV होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्यावेळी तुम्हाला ते परीक्षा शुल्क भरल्याची पावतीसुद्धा तिथे दाखवावी लागेल। ओके, त्याच्यानंतर त्यांनी हे म्हटलेलं आहे की उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावायचे असल्यास अशा पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावं लागेल। ओके, हे सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट आहे। फॉर्म कुठून भरायचा तुम्ही? आता तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर इथे http://ibpsonline.ibps.in, ओके, ZP VP June 2023 इथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ह्याचं। ओके, क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन, लॉग इन पासवर्ड, ईमेल ID, तुमचा व्हॅलिड ईमेल ID टाकायचा, तुमचा फोन नंबर व्हॅलिड टाकायचा, ओके, डेट ऑफ बर्थ भरायची तिथे। ओके, आणि सगळं झाल्यानंतर तुमचं प्रोफाईल ID क्रिएट होईल, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे फोटोज वगैरे तुमचे डॉक्युमेंट सगळं अपलोड करून तुमचा फॉर्म सबमिट होईल। फॉर्म सबमिट झाल्यानंतर त्याची ऑनलाईन प्रिंट करून ठेवणं गरजेचं आहे। ओके, फीस तुम्ही डेबिट कार्डने भरू शकता, डेबिट कार्ड आणि तुम्ही इंटरनेट बँकिंग याच्याशी तुम्ही भरू शकता। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अपलोड फोटो सिग्नेचर हे सुद्धा करावं लागेल। हा, फोटो आणि सिग्नेचरसाठी त्यांनी मँडेटरी एक फाईलची साईज आणि सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते बघा तुम्ही। जिथे पण फॉर्म भरताना चुका करू नका, व्यवस्थित फॉर्म भरायचं। ओके, व्यवस्थित नाव, व्यवस्थित फोटो, व्यवस्थित सिग्नेचर, व्यवस्थित जिथे जे डॉक्युमेंट पाहिजे ते डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करा। ओके, अजून एक गोष्ट की भरपूर मुलांच्या मनामध्ये क्वेश्चन आहे की ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे तर आपण प्रत्येक डिस्ट्रिक्टचा वेगवेगळा फॉर्म भरूया का? तर यांचं म्हणणं असं आहे की परीक्षा केंद्र, परीक्षेचे ठिकाण, दिनांक, वेळापत्र, सत्र इत्यादी बदलीची मान्यता केल्या जाणार नाही, कारण एकाच वेळी एक्झाम होणार आहे। कळलं का तुम्हाला? ही जी परीक्षा आहे, जर समजा तुम्ही आरोग्य सेवकाचे जर फॉर्म भरलेला आहे, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एकाच दिवशी एक्झाम होणार आहे, तरी तुम्हाला विनंती आहे की पर्टिक्युलर ज्या डिस्ट्रिक्टमधले तुम्ही आहे त्या डिस्ट्रिक्टमधून फॉर्म भरा। ठीक आहे, या ज्या डिस्ट्रिक्टमध्ये जास्त वॅकन्सी आहे तिथे तुम्ही फॉर्म भरा। ओके, ठीक आहे, पण एकापेक्षा जास्त अर्ज करू नका, पैशांची नासाडी होणार तुमची। ओके, कारण परीक्षा तुम्हाला एकाच जिल्ह्याची देता येणार। ओके, आता पदं किती आहेत बघा, चंद्रपूर डिस्ट्रिक्टसाठी पदं किती आहे ते इम्पॉर्टंट आहे। सर्वात इम्पॉर्टंट 40% आरोग्य सेवक, म्हणजे इथे तुम्ही जर 10th पास असाल, 10th पास विथ सायन्स हा जर सब्जेक्ट असेल तुमचा, ओके, विज्ञान 1 आणि विज्ञान 2, तर तुम्ही ह्या दोन्ही पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता। मिनिमम क्रायटेरिया 10वी पास आहे। इथे 40%मध्ये 25 जागा आहे, 42 जागा 50%साठी। आता 50% म्हणजे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी, म्हणजे हे 90 दिवसाचं जर यांच्याकडे एक्सपिरियन्स असेल, हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून तुम्ही जर काम केलं असेल मलेरियाग्रस्त डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे, तर तुम्हाला सर्टिफिकेट मिळते। ते सर्टिफिकेट जर असेल तुम्हाला, तर इथे ह्या पदांसाठी प्राधान्य देण्यात येणार। ओके, असं म्हटलेलं आहे, बट तुम्ही ह्या दोन्ही याच्यातून अप्लाय करू शकता। प्लस तुम्ही जर ANM, GNM असाल या BSc नर्सिंग असाल, तुम्ही आरोग्य परिचारिका, आरोग्य सेवक महिलासाठी जागासाठी अप्लाय करू शकता। 239 जागा हे बेसिकली PSC आणि सब सेंटरला तुम्हाला पोस्टिंग मिळेल इथे। ठीक आहे, PSC सब सेंटर चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये जेवढाही PSC सब सेंटर आहे तिथे पर्टिक्युलर त्या सब सेंटरला PSCला तुम्हाला मिळेल। ओके, ANM GNM साठी बेसिकली मी सांगतोच, BSc अप्लाय करू शकता तुमची इच्छा, कारण हे
इथे सॅलरी सुद्धा थोडीशी कमी आहे, 25,500 बेसिक आहे, लेवल 8 समथिंग आहे, ठीक आहे, लेवल 8 आहे, बट सॅलरी जवळपास 25,500 म्हणजे 45,000 ते 50,000 सॅलरी जाऊ शकते इथे ह्या दोन्ही याच्यासाठी, यांना पण सेम सॅलरी. ओके, आता जे मुलं आहेत फिमेल JNM JNMला आरोग्य परिचारिका महिलासाठी अप्लाय करू शकता, आणि मेल असेल GNM असेल मेल या BSc असेल त्यांना असं जर वाटते तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आरोग्यसेवक पुरुष 40% आणि 50%साठी तुम्ही करू शकता. फार्मासिस्ट असेल, फार्मासिस्ट हे 20 पदं आहे, फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी इथे जॉईन करू शकता. आरोग्य कंत्राटी ग्रामसेवक 64 जागा आहे. इथे BSW जर तुमचं झालेलं असेल या एखादी पदवी बा 12th+ तुम्ही जर एखादी डिग्री वगैरे झाली असेल, ॲग्री वगैरे झाली असेल, तुम्ही कंत्राटी ग्रामसेवक म्हणून जॉईन करू शकता. ठीक आहे, कनिष्ठ पे याच्यामध्ये पॉलिटेक्निक ज्यांचं झालेलं आहे और BE झालेलं आहे ते लोक 39 जागा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर कनिष्ठ सहाय्यक 21 जागा आहेत. ठीक आहे, पुढे तुम्ही बघू शकता मुख्य पर्यवेक्षिका, ओके, याच्यासाठी 7 जागा आहेत. देन प्रयोगशाळा तंत्रज्ञान म्हणजे लॅब टेक्निशियनसाठी 4 जागा आहेत. ठीक आहे, विस्तार अधिकारी वगैरे यांच्या अशा मिळून 519 जागा आहेत चंद्रपूर डिस्ट्रिक्टसाठी. ओके, आता कुणाला किती एज्युकेशन लागेल ते आपण बघून घेऊ. बेसिकली आता पण इथं बघा, जे आरोग्यसेवक 40% आहे त्यांना काय लागणार आहे, बघा हे विज्ञान विषय घेऊन तुमची 10वी पास झालेले व्यक्ती पाहिजे, आणि 12 महिन्याचा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असणारा जर पाठ्यक्रम तुम्ही पास केला असेल तर बरं आहे, नाही झाला तर एकदा सिलेक्शन झाल्यानंतर ते 12 महिन्याचा पाठ्यक्रम पास करण्यासाठी तुम्हाला विथ पे तुम्हाला तिथे पर्टिक्युलर DD ऑफिस या त्या जिल्हा केंद्राला तुम्हाला देण्यात येईल. ओके, देन आरोग्यसेवक 50%साठी पण त्यांनी काय म्हटलेलं आहे, विज्ञान विषय घेऊन माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10th तुमची पास पाहिजे विथ सायन्स, आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे 90 दिवसाचा अनुभव असेल मलेरिया प्रतिरोधक कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून जर त्यांना प्राधान्य देण्यात येईल असं म्हटलेलं आहे. हां, जर तुमच्याकडे 12 महिन्याचा कोर्स नसेल तर तुम्ही नंतरसुद्धा करू शकता 3 संधींमध्ये. ओके, तर तुम्हीही इथे आहे. ओके, GNM मेल असेल या BSc मेल असेल या तुम्ही फक्त 10th असेल की 12th असेल किंवा BA झालेला असेल, कुठले ग्रॅज्युएट झालं असेल, तुम्ही सगळे याच्यासाठी अप्लाय करू शकता 40%, 50%. ओके, डिफिकल्टी लेवल 10th असते त्याच्यामुळे घाबरू नका, सिंपल पेपर असणार. आरोग्य परिचारिका इथे GNM फिमेल, ANM फिमेल अँड BSc नर्सिंग फिमेल असेल, हे तिन्हीही इथे अप्लाय अदर दॅन दिस अप्लाय करू शकत नाही, कारण त्यांनी काय म्हटलेलं आहे की सहाय्यकारी प्रसविका म्हणजे ANM आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असणं गरजेचं आहे, म्हणजे MNC महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. या तुम्ही पात्र असेल MNC रजिस्ट्रेशनसाठी तरी तुम्ही अप्लाय करू शकता, म्हणजे ANM GNM BSc फिमेल कॅन्डिडेट असेल तर आरोग्य परिचारिका म्हणून तुम्ही अप्लाय करू शकता. औषध निर्माण अधिकारी म्हणजे तुम्ही जर D Pharm किंवा D Pharm, ओके, D Pharm असेल तरी अप्लाय करू शकता, B Pharm असेल तरी. इथे कुठल्याही एक्सपिरियन्सची त्यांनी कुठलीही अट घातलेली नाही आहे. आता कंत्राटी ग्रामसेवक म्हटलेलं आहे, याच्यासाठी कुणा किमान, ओके, माध्यमिक शाळांत म्हणजे 12th तुम्ही पास पाहिजे. ओके, माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक म्हणजे 12th पास, कमीत कमी 60% तुम्हाला गुण पाहिजे, किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम अभियांत्रिक पदविका म्हणजे पॉलिटेक्निक, ओके, पॉलिटेक्निक किंवा BSW, ओके, BSW झालं असेल तरी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, हा सगळ्यांनी कंत्राटी ग्रामसेवकसाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर कनिष्ठ अभि इथेसुद्धा पॉलिटेक्निक आणि BE जर असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके, त्याच्यानंतर आहे भरपूर अशा जागा आहे तुम्ही बघू शकता, कनिष्ठ तांत्रिकी मुख्य पर्यवेक्षिका, इथे तुम्हाला होम सायन्सची जर तुमच्याकडे हे बघा मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे हे अंगणवाडी सुपरवायझर आपण म्हणू शकतो. ठीक आहे, मुख्य सेविका हे संविधिक विद्यापीठाची खास करून समाजशास्त्र, ओके, सोशोलॉजीमध्ये जर सोशोलॉजी BSc ओके सोशोलॉजीमध्ये तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा होम सायन्समध्ये झालेलं असेल किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र म्हणजे अगर MSc न्यूट्रिशनसुद्धा झालेलं असेल तरी तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, अच्छा पण पोस्ट आहे. त्याच्यानंतर पशुवर्धन पर्यवेक्षक याच्यासाठीसुद्धा बरेच लोक 2 वर्षाचा अनुभव वगैरे या विद्यापीठाची जर एक नागपूर पशुपालन पशुवैद्यकीय याच्यासाठी त्याच्यासुद्धा जर डिप्लोमा असेल तुमच्याकडे, ओके, डिप्लोमा, ओके, LV समथिंग म्हणतात याला, ओके, तेसुद्धा असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. ओके, लॅब टेक्निशियनसाठीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता.
ठीक आहे. याच्यामध्ये डी एम एल टी झाली असेल तरी अप्लाय करू शकता, किंवा बी एस सी डी एम एल टी झाली असेल तरी करू शकता तुम्ही. ओके, त्याच्यात सरळ म्हटलेलं आहे भौतिक. हां, बी एस सी जरी झालं असेल तरी, बी एस सी फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये किंवा बायोलॉजीमध्ये झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही प्रयोगशाळा लॅब टेक्निशियन म्हणून अप्लाय करू शकता. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर बघूया आपण सॅलरी. बघा, सॅलरी चांगली सॅलरी आहे. आपल्या आरोग्यसेवक यासाठी 25,000 सॅलरी आहे. जवळपास हे 50,000 सॅलरी होणार. ओके, आरोग्यसेवक परिचारिका याच्यासाठी सुद्धा सॅलरी आहे. इथे सुद्धा 45,000 ते 50,000 सॅलरी इथे बनेल इन. ओके, अशा पद्धतीनं बाकी सगळ्या औषध निर्माण अधिकारी याची 60,000 सॅलरी जाऊ शकते. ओके, 50,000 ते 50,000 to 60,000. ओके, तर दिसत आहे तुम्हाला पर्यवेक्षकाची पण सॅलरी आहे 35,000 ते हे समथिंग. इथे सुद्धा तुमची सॅलरी 60,000 जाऊ शकते याची, आरोग्य परिवेक्षक मुख्य परिवेक्षकासाठी. ओके, एक्झाम कशी असणार आहे बघा. आता एक्झाम म्हणजे बघा, आरोग्यसेवक 40 आणि 50% 15 मार्क तुमचे मराठीचे, 15 इंग्रजीचे, सामान्य ज्ञान 15 आणि बुद्धिमापन व गणित 15. म्हणजे असे 60 तुमचे इकडले आणि 40 विज्ञान व आरोग्य संबंधी, असे टोटल 100 तुमची एक्झाम होणार. एकाला एका प्रश्नाला 2 म्हणजे 200 आणि 120 म्हणजे 2 पेपर सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. ओके, पासिंग तुम्हाला 90 येणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही एलिजिबल होणार सिलेक्शनसाठी. सिलेक्शनसाठी तुम्ही एलिजिबिलिटी तुमची 90 वरती असेल तरच तुमचं सिलेक्शन होणार, अदरवाईज नाही होणार. ओके, त्याच्यानंतर पुढे बघूया आपण की याचं आरोग्य परिचारिका. आरोग्य परिचारिकासाठी क्वेश्चन्स बघा, 15 तुमचे मराठी, 15 तुमचे गणित इंग्रजी, 15 गणित आणि 15 GK. ओके, आणि 40 हे तुमचे आरोग्यसेवक. इथे तुम्हाला नर्सिंगचे क्वेश्चन्स येतील. कालच मी व्हिडिओ बनवलेला नर्सिंगचा, प्लीज बघून घ्या. ठीक आहे, इथे सुद्धा 2 भेटणार आहे तुम्हाला. 200 क्वेश्चन, 100 MCQ. ठीक आहे, तर 60:40 असा रेशो आहे. 60 तुमचे नॉन नर्सिंग आणि 40 हे नर्सिंग क्वेश्चन असणार आहे तुम्हाला. ओके ओके, जर तुम्हाला क्लासेस वगैरे करायचं आहे तर क्रॅश कोर्स आपला लवकरच सुरू होत आहे 15 ऑगस्टपासून. तर प्लीज लवकरात लवकर जॉईन करा, रजिस्ट्रेशन करा दिलेल्या नंबरवर. ओके, नंबर 8652261524 हा माझा नंबर आहे, कॉल करा आणि तुमच्या सीट्स बुक करा. ओके, टेस्ट सिरीज पण तुमच्याकडे अवेलेबल आहे, इथे जॉईन करू शकता. ओके ठीक आहे, एज क्रायटेरिया काय आहे. आता एज क्रायटेरिया बघा, खुल्या प्रवर्गाला 38 होतं, आता त्यांनी 40 केलेलं आहे. आणि मागासवर्गीयांना पहिलं 43 होतं, आता 45, म्हणजे ऑलरेडी 2 वर्ष तुमचे वाढवलेले आहे. 40 तुम्ही फॉर्म भरू शकता जर खुला असेल, आणि मागासवर्गीय असेल तर 45 तुम्ही भरू शकता. हे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन तुम्ही बघून घ्या, तुम्हाला कळेल. आणि बेसिकली अगर तुम्ही जर फिमेल याच्यातून करत असाल, ओके, म्हणजे आरोग्यसेवक महिलासाठी, तर 40 आता त्यांनी 42 केलेलं आहे. आणि खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपन कॅन्डिडेटसाठी आणि ओपन आणि मागासवर्गीयांसाठी 45 तरी, आणि आरोग्यसेवक 50%साठी 45 आणि इकडे 47 केलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, तर ऑलरेडी एज भरपूर प्रमाणात दिलेलं आहे, सगळे अप्लाय करा, व्यवस्थित अभ्यास करा आणि सक्सेसफुल व्हा. परमनंट वॅकन्सी आहे ही, परमनंट वॅकन्सी आहे, कुठेही कंत्राटी पद्धतीची नाही आहे. फक्त ग्रामसेवक सोडलं तर सगळ्या परमनंट वॅकन्सी आहेत. ओके, होप सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबा, म्हणजे जेणेकरून मी सगळे व्हिडिओ जे बनवतो आहे. ऑलरेडी मी सिलेबसचा व्हिडिओ बनवलेला आहे, याच्या लिंक देतो आहे मी ह्याच व्हिडिओच्या एंडिंगला या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. प्लीज सगळ्यांनी बघा, सिलेबस बघा, अभ्यासाला लागा, पुस्तकं कुठले वापरायचे ते सुद्धा मी सांगितलेलं आहे. ओके, आणि प्लीज हे हा जो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज शेअर करा मॅक्सिमम. ओके, जय हिंद.